पनवेल महापालिका क्षेत्रातील नद्यांचं पूररेषा सर्वेक्षण आणि कॅन्सरग्रस्त महिलांना व मुलांना अर्थसहाय्य मिळण्याच्या विषयाला महासभेनं मंजुरी दिली आहे. पनवेल महापालिकेची महासभा शुक्रवारी आयोजित करण्यात आली होती. ही सभा आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात महापौर डॉक्टर कविता चौतमोल यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन पद्धतीनं संपन्न झाली. या सभेत विविध विषयांवर चर्चा करून त्यांना मंजुरी देण्यात आली. गेल्या काही वर्षांपासून पावसाळ्यामध्ये पनवेल महापालिका हद्दीत पूरस्थिती निर्माण होत आहे, त्यामुळे भविष्यात पूरस्थितीमुळे जीवित व वित्तहानी होऊ नये म्हणून महापालिका क्षेत्रातील नद्यांचं पूररेषा सर्वेक्षण करणं गरजेचं होतं. या विषयात शुक्रवारी झालेल्या महासभेत मंजुरी देण्यात आली. तसंच प्रभाग समिती ब कार्यक्षेत्रातील महापालिका मालकीचं श्री काळभैरव मंगल कार्यालय कळंबोली गावातील ग्रामस्थांकरिता श्री समर्थ महिला मंडळ यांना नाममात्र दराने शासन मान्यतेने उपलब्ध करून देणं, आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहाचं व्यवस्थापन 3 वर्षाकरता करण्याच्या निविदा प्रक्रियेस व खर्च करणं, महिला बालकल्याण विभागाअंतर्गत कॅन्सर आजारानं ग्रस्त असलेल्या महिलांना व मुलांना अर्थसहाय्य योजना राबवणं, मल्लनिसारण वाहिन्यांची दैनंदिन साफसफाई करण्यासाठी जेटिंग गार्बिंग अँड रोडिंग मशीन असलेली 6 वाहनं व सीवर सेक्शन कम जेटिंग मशीन विथ रिसायलिंगची 2 वाहनं खरेदी करणं, तसंच या वाहनांचं परिचालन व देखभाल करणे कामी 5 वर्षाकरिता मनुष्यबळाचा पुरवठा करणं, आझादी का अमृत महोत्सव या उपक्रमांची पनवेल महानगरपालिका अंतर्गत प्रास्ताविक रूपरेषेनुसार कार्यक्रम साजरा करण्याकरिता येणाऱ्या खर्चास महासभेची मान्यता देणं यासारखे विषय आणि पनवेल येथील पूर्व श्रमीच्या पनवेल नगर परिषद नगर योजना पनवेल क्रमांक 1 प्रथम फेरफार अंतिम मधील अंतिम भूखंड क्रमांक 505 या भूखंडावरील कुळाचं नाव कमी करण्यासाठी व दुरुस्ती करण्याकरिता शासनानं प्राधिकृत केलेले असल्याने सर्वसाधारण सभेची मान्यता मिळण्याच्या विषयास महासभेनं मंजुरी दिली आहे. या सभेला आयुक्त गणेश देशमुख, उपमहापौर सीताताई पाटील यांच्यासह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. नमस्कार, मी डॉक्टर कविता किशोर चौतमल, पनवेल महानगरपालिका महापौर. आज दिनांक 4/3/2022 रोजी सर्वसाधारण सभा ही वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात पार पडली. सदरील महासभेसमोर अजेंड्यावर 8 विषय होते आणि सर्व 8 विषय आज मंजूर झालेले आहेत. त्यापैकी अत्यंत महत्त्वाचे काही विषय की ज्याच्यावर आज सभागृहात खूप चांगली चर्चा होऊन ते विषय मंजूर झाले, की ज्यामध्ये पनवेल महापालिका क्षेत्रातील नद्यांचे पूररेषा सर्वेक्षण करण्याचा विषय होता. आपण बघितलं की पनवेलमध्ये नद्यांचा नद्या ज्या आहेत, गाडी नदी असेल, कासाडी आहे, घोट नदी आहे आणि विविध क्षेत्र आपल्याकडे आहे आणि पावसाळ्यामध्ये पूर येतो. अशा वेळेला पूर येऊ नये म्हणून पूर्वतयारीसाठी मग त्या नद्यांचं जे काय आहे ते पूररेषा सर्वेक्षण होणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण एक विशिष्ट रक्कम ही आज महासभेमध्ये मंजूर केलेली आहे. आणि अजून एक चांगला विषय म्हणजे महिला बालकल्याण विभागातनं विषय आलेला आहे की ज्यामध्ये ज्या महिलांना किंवा मुलींना कॅन्सर झालेला असेल तर त्यांच्या ट्रीटमेंटसाठी आपण 25,000 रुपये मंजूर केलेले आहे आणि काही त्यात अटी ज्या होत्या की मग रेशन कार्ड कुठलं असावं किंवा उत्पन्नाचा दाखला किती मर्यादा असावी ह्याच्या काही अटी ज्या होत्या त्या शिथिल करण्यात आल्या आहेत, जेणेकरून रुग्णांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही अशा प्रकारचा ठराव येथे मंजूर झाला आहे. अजून अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे पनवेल महानगरपालिकेमध्ये आपण बघतो आहे की ज्या वेळेला सेवर लाईन आपण स्वच्छ करतो त्यासाठी पनवेल महानगरपालिकेकडे एकच जेटिंग मशीन आहे, तर त्यासाठी आपण जेटिंग गार्बिंग अँड रॉडिंग मशीन अशा 8 मशीनी आपण खरेदी करतो आहे. साधारण जवळपास त्याची किंमत 12 कोटीपर्यंत जाते आणि ह्या रकमेलाही आपण सभागृहात मान्यता दिलेली आहे. त्याचबरोबर या मशीन चालवण्यासाठीचे काही मनुष्यबळ असेल त्यासाठी आपण मान्यता दिलेली आहे. आणि आझादी का अमृत महोत्सव हा केंद्र शासनाकडनं आलेला कार्यक्रम आहे जो आपल्याला 2024 पर्यंत राबवायचा आहे आणि त्यासाठी येणारा जो खर्च आहे त्यासाठी पालिकेने मान्यता दिलेली आहे. अशा प्रकारे विविध विषयांवर चर्चा होऊन आजच्या महासभेमध्ये सदरील सर्वच विषय महासभेत पास झाले. धन्यवाद.